శుక్రతుండ మహాకాయ సూర్యకోటి సమప్రభ నిర్విఘ్నం కురు మే దేవ సర్వకార్యషు సర్వదా.
संजय गोविलकर हे महाराष्ट्रात पोलीस दलात आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत असताना त्यांना प्रकर्षणाने जाणवले की 24 तास वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातील कामगार, अधिकारी, डॉक्टर, कॉल सेंटरवर काम करणारे ही मंडळी सातत्याने अहोरात्र काम करून या मुंबईला आणि पर्यायाने देशाला घड्याळाप्रमाणे निरंतर जागृत ठेवत असतात. त्यांच्या हे लक्षात आलं की कामात दक्ष असणारी ही मंडळी त्यांच्या आरोग्याबाबत, झोपेबाबत, व्यायामांबाबत मात्र बेफिकीर असतात. परिणामी त्यातील काही मंडळींमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत जाते तर काहींना विविध रोगांनी पछाडले जाते. मात्र याचा कोणीही खोलवर जाऊन विचार करीत नाही आणि अशा या अनियमितपणामुळे त्यांच्या सामाजिक, कौटुंबिक आणि शारीरिक जीवनावर परिणाम होत असतात. हे त्यांचे अनुभव ही एक बाजू तर वाचनाचा व्यासंग ही दुसरी. वपू काळे हे त्यांचे आवडते लेखक. त्यांच्या साहित्यामधून गोविलकर हे माणूस मिळवायला आणि जिंकायला शिकले. काही वेळा अनियमित जीवनशैली अशा विषयावर चर्चा करीत असताना डॉक्टर अभय बंग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पत्नीच्या सहकार्याने स्टॉप वॉच या पुस्तकाची निर्मिती झाली. स्वाभाविकपणे या पुस्तकाला डॉक्टर अभय पंग यांची प्रस्तावना लाभली. ते आपल्या प्रस्तावनेत म्हणतात, रोजच्या दिनक्रमाची जैविक घड्याळाची फरकत झाली आहे. अशी अनियमित दिनचर्या हीच नियमित बाब व्हावी. इतक्या मोठ्या प्रमाणात शहरातील अनेक लोकांची दिनचर्या आज बदलली आहे. रात्रपाळी असणारी अनेक कामं व व्यवसाय निर्माण झाले. ही माणसं रात्रभर जागून काम करतात व दिवसात झोपतात. शिवाय परीक्षांचा अभ्यास, टीव्ही, सिनेमा आणि रात्री चालणाऱ्या पार्ट्या आहेत. वर्षानुवर्ष अशा तऱ्हेने जगणाऱ्यांचं काय होतं? जैविक घड्याळाच्या विरोधी दिनक्रमाचा आरोग्यावर व जीवनावर काय परिणाम होतो? आणि त्याहूनही मोठा प्रश्न, हा दिनक्रम बदलणं त्यांच्या हातात नसल्याने त्यांनी या अनियमित दिनक्रमातही निरोगी कसं राहावं, कसं जगावं, या सर्व महत्वपूर्ण बाबींचा उल्लेख या पुस्तकात आहे. एवढंच नव्हे तर यावर उपाय त्यांनी सुचवले आहे. विशेषतः पाठदुखी, कंबरदुखी, बद्धकोष्ठता आणि इतर सर्व सामान्य आजारांवर वेगवेगळी आसनं आणि योग आहार यांचा कसा उपयोग होतो हे उदाहरणासहित दिले आहे. आणि सामान पब्लिकेशन्स यांच्या वतीने असा एक संयुक्त प्रकाशन सोहळा ठेवलेला आहे. सदाशिव शेलार यांच्या पोलीस दैनंदिन कर्तव्याचा लेखाजोखा या पुस्तकाचा प्रथम आवृत्ती आणि श्री गोविलकर पतीपत्नी यांच्या स्टॉप वॉच या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन आपण करणार आहोत. आणि या सोहळ्यासाठी आलेल्या सर्वांचं प्रथम मी स्वागत करतो. आजचे प्रमुख पाहुणे माननीय करकरे साहेब यांना व्यासपीठावरती घेऊन यायचे असे मी विनंती करतो. आजच्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्या सुभाष चौकर यांना व्यासपीठावर आमंत्रित करावं. आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे, तिसरे प्रमुख पाहुणे भरत दाभोलकर हे येणार होते पण अजून येऊ शकलेले नाही आहेत. तर मी डॉक्टर सुधीर निरगुडकर आपल्याकडे आलेले आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. दाभोलकरांच्या ज्यांचा अण्णावात कर असतो
त्यांचा तार कुठेही लागला तरी चालू शकतो आणि यश प्राप्ती होते. तर आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण मी सर्वप्रथम सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि ई टी व्हीवर आपण त्यांचं नेहमी दर्शन घेतो अशा प्रतिमा हवालदार यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं, शुभताईंचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. दादर विभागातील एक असे अग्रगण्य असे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बाबरे यांना मी विनंती करतो की त्यांनी करकरे साहेबांचं स्वागत करावं. जबाबदारी ज्या वर्ल्ड मास मीडिया न्यूज या संस्थेने स्वीकारलेली आहे त्याचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर सुधीर निरगुडकरांचं स्वागत करावं. आपला कार्यक्रम असा आहे की जीवन रंग आपण भरताना जीवनामध्ये आपला रंग भरताना आपल्याला कर्तव्यांची जाणीव पण ठेवावी लागते अशा या दोन्ही गोष्टींचा इकडे संगम झालेला आहे. आणि दोन्ही पुस्तकं विशेष म्हणजे विचार केला तर पहिलं एक स्टॉपवॉच जे एक पुस्तक आहे अनियमित दिनचर्या ही काय फक्त पोलिसांचीच नाही आहे, आज प्रत्येक नागरिकाचा आज एक जिव्हाळ्याचा असा एक विषय झालेला आहे की आपण काय आपण किती ओढाताण केली तरी सुद्धा आपण त्या वेळेच्यावर झगडू शकत नाही आणि काळाचे हे परिमाण प्रत्येकाला खोडं घालणारं ठरतोय. तर या पुस्तकाच्या निमित्ताने आपण सर्व म्हणजे विचार केला तर हे पुस्तक सर्वांनाच लागू ठरेल असं एक पुस्तक आहे की या पुस्तकाला डॉक्टर अभय बंग यांची साक्षेपी अशी प्रस्तावना आहे. तसंच पोलीस दैनंदिन कर्तव्याचा लेखाजोखा आमचे लेखक आहेत सदाशिव शेलार हे स्वतः वायू खात्यामध्ये 15 वर्ष त्यांनी सेवा केली आणि वायू दलामध्ये होते आणि तिकडे त्यांना अतिशय क्लिष्ट आणि तांत्रिक बाबींच्यामध्ये त्यांना अतिशय कुतूहल असल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये अनेक स्वतंत्र असा विकास केला त्याच्यामधला आणि त्याच्यानंतर आपल्या सेवा त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला दिल्या आणि त्याच्यानं जवळजवळ 100 वरती बक्षिसं त्यांना विविध प्रकारची बक्षिसं मिळाली असे आमचे एक गुणी लेखक आहेत. त्यांचा कटाक्ष असतो की आपलं कर्तव्य जे काय आहे मी मला असं कधी कधी असं जाणवतं की मला माझं काय काम असेल ते सांगा असं ज्या सरांचा फोन येतो त्यावेळेला खरं तर मी विसरून जातो की मी प्रकाशक आहे म्हटलं ह्यांना काय आपण काम सांगावं असं नेहमी हे वाटतं कारण का त्यांचा तो एक पोलिसी खात्यांमधला तो असा एक आवाज असा ऐकल्यानंतर वाटतं की ह्यांना काहीच काम खरं सांगू नये आपणच त्यांचं काय असेल ते काम करावं. तर असे आमचे अतिशय गुणी लेखक आहे आणि विचार केला तर त्यांनाही साहित्याची अतिशय सुंदर जाण आहे असं कधी कधी आम्ही बोलता असं नेहमी म्हणत असतो की बाबा साहित्यावरती चर्चा करताना समजतो की अरे हा माणूस असा एवढा क्लिष्ट अशा विषयावरती तर मग नंतर लक्षात येतं की जे देशाच्या सेवा करण्याची सगळी जी माणसं आहेत किंवा हे पोलीस दलातली सगळी माणसं आहेत त्यांचं पहिलं काय उद्दिष्ट असेल तर ती संपूर्ण काटेकोरपणा पाहिजे त्याच्यामध्ये कुठली हयगय चालत नाही त्याच्यामध्ये आपण जर राष्ट्राच्या देशाच्या सीमेवरती असलेले जवान बघितले तर त्याच्यामध्ये कुठल्याही क्षणाचा त्याला दुसऱ्यावरती विसंबून चालत नाही सगळं स्वतःला करावं लागतं आणि पृथ्वी अग्नी जल आकाश सबकी सुरक्षा हमारे पास असं त्याचं हे आहे ब्रीदवाक्य असं आहे असे शेलार यांचं आपण पोलीस दैनंदिन कर्तव्याचा लेखाजोखा
हे पुस्तक आपण प्रकाशित करीत आहोत. तर या निमित्ताने मी प्रथम विनंती करतो, कर्कर साहेबांना विनंती करतो की त्यांनी पोलीस दैनंदिन कर्तव्याचा लेखाजोखा या सदाशिव शेलार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करावं. शेलार साहेबांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती आहोत. सर्वप्रथम प्रकाश ज्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण आलेलो आहोत त्यातला प्रकाशन सोहळ्याचा पहिला आपण प्रकाशन पुस्तकाचं केलं. आता मी तुम्हाला उपस्थितांची खरं तर ओळख करून द्यायची गरज नाही आहे, पण आपल्या एक प्रथेप्रमाणे मी ओळख करून देतो आहे. हेमंत करकरे साहेब हे एक पोलीस दलातील दास दहशतवाद विरोधी पथक म्हणजे आज प्रत्येकाच्या आपल्या म्हणजे आपण जे सर्व अगदी निर्भयपणे फिरतो आहोत हे सगळी याची धुरा यांच्या खांद्यावर असल्यामुळे आपण असे निर्भयपणे फिरू शकतो. तर असे हे एक अतिशय कार्यक्षम अधिकारी आहेत. ज्यावेळेला भारत सरकारला वाटलं की यांच्या सेवा आपण परदेशात द्याव्या तेव्हा भारत सरकारने यांना परदेशात पाठवलं आणि तिकडेही त्यांनी अतिशय चोख अशी आपली कामगिरी बजावली असे आज करकरे साहेब आपल्याकडे त्यांच्या हस्ते आपल्या या पुस्तकाचं प्रकाशन झालं. वास्तविक पाहता एक भाग्याची गोष्ट असते की आज शेलार साहेब आहेत. तर हे शेलार साहेब त्यांच्या हाताखाली काम करतात आणि त्यांचं कौतुक त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्या एवढ्या सर्वोच्च वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून व्हावं ही एक अतिशय आनंदाची अशी गोष्ट आहे. आणि हे नेहमीच जाणवतं की आपण मी एक प्रकाशक असल्यामुळे जे सेवेत जी माणसं असतात त्यांना मी नेहमी पहिलं सांगतो की बाबा तुम्ही त्यांच्या वरिष्ठांकडनं त्याची परवानगी घ्या तुम्ही जे काय लिहिताय. याचं कारण त्याच्या मागचं एक सगळी सामाजिक भूमिका लक्षात घ्यावी लागते. आणि शेलार साहेबांनी त्यावेळेला जाधव साहेब होते आपले कमिशनर मुंबईचे तर त्यांच्याकडे त्यांनी पाठवलं पुस्तक आणि त्यांना अतिशय कमीत कमी वेळामध्ये त्याची परवानगी मिळाली. याचं कारण प्रत्येक गोष्ट ताऊन सुलाखून अशी ती आपल्या निकषावरती सगळ्या पोलिसांच्या निकषावरती ती उतरली पाहिजे अशा कटाक्षांनी शेलार सरांनी लेखन केलं होतं. एक दुसरं एक विशेष असं की आपलं लेखन केल्यानंतर ते आपलं अक्षर आहे ते लागलं नाही लागलं असं व्हायला नको म्हणून त्यांनी ते सगळं स्वतः परत कॉम्प्युटरवरती टाईप बीप करून दिलं आणि मग तिची उत्कृष्ट जी मुद्रित प्रत आहे ती तीन तीन चार चार वेळा तपासून ते नंतर वरिष्ठांकडे गेली आणि त्या पुस्तकाचं अतिशय योग्य मूल्यमापन झालं आणि त्याच्यामध्ये त्यांना लगेच त्याची परवानगी मिळाली. तर असं हे प्रत्येक ठाणे अंमलदाराला जसं उपयोगी पडेल तसं हे प्रत्येक हे पुस्तक आज भट साहेबांसारखे मान्यवर आज आपल्यामध्ये आहे. तर हे प्रत्येक मी असा विचार करतो की प्रत्येक वकिलाला जो नवीन वकिली करतोय त्यालाही फार उपयोगी पडेल असं एक पुस्तक आहे. आणि अशा या पुस्तकाचे लेखक हे आपल्याशी सुसंवाद साधणार आहे. तर मी शेलार सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. या समारंभाचे प्रमुख अतिथी सन्माननीय सहपोलीस आयुक्त श्री हेमंत करकरे साहेब, शुभदा चौकर मॅडम, डॉक्टर सुधीर निंबुळकर साहेब आणि समाजातील सर्व मान्यवर, तसेच माझे पोलीस खात्यातील मित्र. मी कदाचित लिखाण चांगलं करू शकत असेल परंतु वक्तव्याशी माझा फारसा संबंध आला नाही. त्यातल्या त्यात इतक्या दिग्गज मान्यवरांसमोर तर कधीच नाही.
त्यामुळे माझे वक्तव्य इतकी खिळवून ठेवणारे कदाचित नसेल. परंतु आजचा जो दिवस आहे तो माझ्यासाठी एक अनन्यसाधारण महत्त्व घेऊन आलेला आहे. कारण आज मी हे पोलीस दैनंदिन कर्तव्याचा लेखाजोखा हे सगळ्यांसमोर मांडतो आहे, देतो आहे. तर ह्या पुस्तकाचं विशेष म्हणजे की माझे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री धनराज वंजारे साहेब यांच्याकडे मी एक साधं याचं कच्चं लिखाण दिलं होतं. त्यांनी ते बघितलं आणि सांगितलं की अरे तू ताबडतोब याचं पुस्तकरूपी प्रकाशन कर लवकरात लवकर, कारण हे पोलीस खात्याच्या कनिष्ठ दर्जाचे अधिकारी जे ठाणे अंमलदार कर्तव्य करतात त्याच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. तर मी ताबडतोब त्याची दखल घेतली आणि हेमंत सामंत साहेबांनी आता सांगितलं त्या पद्धतीने ताबडतोब त्याची लिखापट्टी कॉम्प्युटरवर जसं मला करता आलं त्या पद्धतीने मी करत गेलो आणि ते आज ते पुस्तकरूपी प्रकाशन त्याचं झालेलं आहे. तर आता शत्रूशी झुंजाची वेळ रोज येत नाही, आता तशी पाळी येईल तेव्हा सैनिक आणि त्यांची शस्त्र नेहमी तयार ठेवायची असतात. तर ठाणे अंमलदारांना अशा वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की जेव्हा ते पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार कर्तव्य करतात तेव्हा असे काही गुन्ह्याची त्यांना म्हणजे रिपोर्टिंग होते की त्यांनाच कळत नाही की नेमकं आता काय करावं. बऱ्याच वेळेस ते गोंधळात